नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारी नोकरीत अनुसूचित जाती जमाती आरक्षणासंदर्भात पूर्वीच्या निर्णयाविरोधात अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. राज्यघटनेच्या विरोधात वागणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मुख्यमंत्री. नाणार प्रकल्पावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार. आणि आषाढी वारीदरम्यान गारमाथ्याचा अवघड टप्पा पार करून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ. आता सविस्तर बातम्या. सरकारी नोकरीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता आरक्षणासाठी क्रिमिलेअर संबंधीच्या अर्जावर याआधी दिलेल्या निर्णयाविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. 2006 दिलेल्या निर्णयावर विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांचं घटनापीठ आवश्यक आहे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, असं न्यायालयानं सांगितलं. राज्यघटनेच्या विरोधात वागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. संभाजी भिडे यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकार संभाजी भिडेंच्या विधानांशी सहमत नाही असं स्पष्ट केलं. भीमा कोरेगाव दंगल पीडितांना आतापर्यंत 9 कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. आवश्यकता भासल्यास आणखीन निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी हौद्यात येऊन गदारोळ केला, त्यामुळे सदनाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. राज्यात माहिती तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. महाराष्ट्र हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं सॉफ्टवेअर निर्यातक राज्य असल्यानं स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी करत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय माहिती तंत्रज्ञान संचालनालयात विलीन करून स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला. या गदारोळात शिवसेनेचे सदस्यही सहभागी झाले. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी राजदंड पळवल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. दरम्यान नागपूरमध्ये काल नाणार प्रकल्पाच्या विरोधात आयोजित मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानं या मोर्चेकऱ्यांनी यशवंत क्रीडा संकुलावर निदर्शनं केली. आतापर्यंत राज्यातल्या 20 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या शेतकरी समस्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ऑनलाईन पद्धतीनं राबवल्यामुळे राज्य शासनाची 978 कोटी रुपयांची बचत झाल्याचं देशमुख यांनी सांगितलं. राज्यात गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी तसंच अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेला निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. राज्यभरातल्या अशा शेतकऱ्यांसाठी सरकारनं सुमारे 110 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली असून अधिकृत पंचनाम्यांमध्ये 33% जास्त नुकसानाची नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून बँकांनी कोणतीही वसुली करू नये, तसंच आधार क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी कागदपत्रांच्या आधारे ही मदत वितरित करावी असे आदेश शासनानं दिले आहेत. राज्यातल्या अवैध वाळू उपशावर देखरेख करण्यासाठी ड्रोनच्या सहाय्यानं चित्रीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. वर्षभरात उघडकीला आलेल्या अवैध वाळू उपशाच्या प्रकरणातून 22 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षा नियमांचं दक्षतापूर्वक पालन करावं यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागानं परस्पर समन्वयातून जनजागृती करावी अशी सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. काल नागपूर इथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून रावल यांनी राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधला. सुरक्षेच्या दृष्टीनं पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक यंत्रणा, पुरेसं मनुष्यबळ तसंच आपत्कालीन सहाय्य व्यवस्था तत्परतेनं उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचना पर्यटन मंत्र्यांनी यावेळी केल्या. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळानं पंकजा मुंडे यांची नागपूर इथं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन, राहणीमान, भत्ता, भविष्य निर्वाह निधीचा नियमित भरणा, आकृतीबंधात सुधारणा अशा विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. दूध दरातली घसरण रोखण्यासाठी सरकारनं दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये आणि दुधाला प्रति लिटर 5 रुपये असं जाहीर केलेलं निर्यात अनुदान अत्यंत निराशाजनक असल्याची टीका शेतकरी संघर्ष समितीचे डॉ अजित नवले यांनी केली आहे. सरकार दूध पावडर बनवणाऱ्या कंपन्यांना मदत करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचं नवले म्हणाले. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना सरळ अनुदान न दिल्यास संघर्ष करणार असल्याची भूमिका समितीनं जाहीर केल्याचं आमच्या अहमदनगर वार्ताहरानं कळवलं आहे. पैठण इथून आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं काल बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात हटकरवाडी इथला गारमाथ्याचा अवघड टप्पा पार केला. हटकरवाडी इथल्या ग्रामस्थांच्या सहकार्यांना 5 किलोमीटर लांबीचा हा टप्पा पूर्ण केला जातो. ही पालखी आज दिघोळ मुक्कामी पोहोचेल. दरम्यान देहू इथून निघालेली संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज वरवंड इथून पाटसमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केलं, तर आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरू इथून वाल्हे मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. मुक्ताईनगरहून निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीनंही बीड शहरातून पंढरपूरकडे प्रयाण केलं. लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या मुख्याध्यापकांची रिक्त पदं 15 दिवसांच्या आत भरण्याचा निर्णय काल लातूर इथं झालेल्या शिक्षण आणि क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत जिल्हा परिषद शाळांच्या वाढलेल्या पटसंख्येचा आढावा घेण्यात आला, तसंच जिल्ह्यातल्या शैक्षणिक वातावरणात बदल घडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज नॉटिंगहॅम इथं होणार आहे. याआधी झालेली 3 T20 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. परभणी जिल्ह्यात पिंपरीजवळ काल दुपारी एका कंटेनरनं एका दुचाकीला धडक दिल्यानं एक जण जागीच ठार झाला. औरंगाबाद हैदराबाद या राष्ट्रीय मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात काल परभणी इथं मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगर परिषदेच्या 7 सदस्यांनी काल राजीनामे दिले. यामध्ये भाजपच्या 4 सदस्यांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी नोकरीत अनुसूचित जाती जमाती आरक्षणासंदर्भात पूर्वीच्या निर्णयाविरोधात अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. राज्यघटनेच्या विरोधात वागणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मुख्यमंत्री. नाणार प्रकल्पावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित. आणि आषाढी वारीदरम्यान गारमाथ्याचा अवघड टप्पा पार करून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.